मला काहीतरी होते श्रीकांत। श्रीकांत काय होतंय? बरं नाही वाटत आहे का? उडायला सटविला, आग लावते की काय स्वतःला? लाव तरी एकदा आणि जळ। काय झालं ग, आरडाओरडा कसला? आहो श्रीकांत, श्रीकांत चक्कर येऊन पडलेत। दुसरीकडे बघ, मी बोलत। आई बघा ना काय झालं, काय केलंस तू माझ्या पोराला? मी काही नाही केलं, आम्ही दोघं बोलत बसलो होतो आणि अचानक श्रीकांतचा चक्कर येऊन ते पडले। मला काही सुचतच नव्हतं। जा मदतीला बोला कोणाला तरी, जा। आता बाबा गुरुदेव असताना अजून बाहेर काढतील। हॅलो, कोण बोलतंय? हॅलो सुहास, मी अंजली बोलते। अंजली, हा बोल। तुम्ही आलात दिल्लीहून परत? हो अगं, आता मी तुझ्याच घरी आहे। पण अंजली काय झालंय? प्लीज तुम्ही येता इथे, श्रीकांत अचानक बेशुद्ध पडले। काय? प्लीज तुम्ही या ना इथे। अंजली हे बघ, तू काळजी करू नकोस, मी लगेच निघतो। हा काय केलंस ग त्याला? सरू अगं, मी कुठे काय? काही आहे काही कसं नाहीये तुझं मला? सरू पुरे, हे सगळं इथे बोलायची गरज नाहीये। वाद घालायचा असेल ना बाहेर जाऊन भांडा। या रूम मध्ये शांतता हवी मला। आपलं दुर्लक्ष झालं म्हणून आपल्या श्रीची अशी अवस्था झालेली आहे। पद्मजा गेल्यावरही आपला श्री पद्मजा जिवंत असल्यासारखाच वागायचा, तिच्याशी बोलत बसायचा। ह्याच वेळेला आपण हे सगळं थांबवायला हवं होतं। अजूनही तो पद्मजामध्येच रमलेला आहे आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय, आज पुन्हा अंजलीने त्याला मागच्या सगळ्या गोष्टी आठवण्यासाठी फोर्स केला। आणि म्हणूनच आज आपल्या श्रीची अशी अवस्था झाली। बाबा काय बोलताय? नाही अंजली, तूच हाल केलेस त्याचे। पटलं ना तुम्हाला? आता पुढे काय करायचं ते ठरवा। जय गुरुदेव। अहो माझ्या पोराची अवस्था बघा, हो त्याला नीट करा, त्याला चांगलं करा बाबा। इस लड़की का कुछ भी नहीं चलेगा। श्री कुठे आहे? जाओ लेकर आओ उसे। पुढे एक पाऊल टाकशील तर याद राख। या मुलीचं कुणीतरी तोंड बंद करणार आहे की नाही? हा हा चल। आई आई सोडा मला, तरुण सोड। असं काय करताय तू बाबा? काही नाही करू शकत, तुम्हाला कळत कसं नाहीये? रखडता बाबा। ए अरे मूर्खा, काय करतोयस तू? हे तोंड काय बघताय माझं? उचला त्याला आणि पहिल्यांदा आतमध्ये बेडवर नेऊन ठेवा। उचला, जेल मधून कधी सुटलास? हे सगळं काय आहे, काय चाललंय सगळं? तुम्ही बाबा बाबा म्हणून याच्या मागे लागताय, पण 5 वर्षांपूर्वी नागपुरामध्ये असाच उपचार करून एका माणसाचा जीव घेतला याने। जेलमध्ये जाऊन सुद्धा तुझं डोकं ठिकाणावर आलेलं दिसत नाहीये। आता डोकं ठिकाणावर आणतो।